महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांची मुख कर्करोग तपासणी 4 फेब्रुवारी रोजी डफरीन चौकातील मदर तेरेसा पॉलिक्लिनिकमध्ये करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर मोहन शेगर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुमेध अंदुरकर, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, जिल्हा कार्यक्रमाधिकारी डॉक्टर रोहन वायचळ, डॉक्टर राजेंद्र बिरंगणे, डॉक्टर हर्षल वागज, मंजुश्री मुळे, अमित महाडिक, नितीन निकंबे यांची उपस्थिती होती. सध्या याचं जर प्रमाण पाहिलं तर फुफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग ह्याचं प्रमाण आपल्या देशामध्ये वाढत आहे आणि याचा या दृष्टिकोनातून एक स्टडी केला गेला. त्या स्टडीमध्ये असं आढळलेलं आहे की जे लोक तंबाखू सेवन करतात किंवा तंबाखूचं धूम्रपानद्वारे हे करतात त्या त्यांच्यामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग व तोंडाचा कर्करोग व अन्ननलिकेचा कर्करोगाचं प्रमाण हे 8 पटीने जास्त आहे. आपल्या देशामध्ये पूर्ण जगाचा जर विचार केला तर जवळजवळ 60 लाख मृत्यू हे तंबाखू सेवनानं होत आहे. त्याचबरोबर जर हे प्रमाण असं राहिलं तर 2030 जवळजवळ 80 लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होऊ शकतो. आणि आपल्या भारत देशामध्ये जर पाहिलं तर जवळजवळ 9 ते 10 लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होत आहे. महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची तसेच सर्व जागृत नागरिकांचे जे कोणी इच्छुक असतील त्यांची आपण मोफतपणे मौखिक तपासणी इथं राबवलेली आहे. त्याच्यामध्ये मेनली इंडियन डेंटल असोसिएशन सोलापूर, त्याचबरोबर सिव्हिल सर्जन ऑफिस सोलापूर व पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत मेडिकल कॉलेज सोलापूर यांच्या संयुक्त उद्यमाने ही आपण मोहीम आपल्या सोलापूर शहरामध्ये राबवत आहोत.